स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती आहे। नेताजी बोस यांची जयंती या वर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे। तर आज संसदेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर मोदींच्या हस्ते या ठिकाणी या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे। लवकरच ग्रेनाइटचा भव्य पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। हा पुतळा भावी पिढ्यांना प्रेरणा देईल असं मोदींनी म्हटलंय। तर मोदींच्या हस्ते हॅलोग्राम च्या प्रतिमेचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं। नेताजी की भव्य प्रतिमा आज डिजिटल स्वरूप में इंडिया गेट के समीप स्थापित हो रही है। जल्द ही इस होलोग्राम प्रतिमा के स्थान पर ग्रेनाइट की विशाल प्रतिमा भी लगेगी। ये प्रतिमा आजादी के महानायक को कृतज्ञ राष्ट्र की श्रद्धांजलि है। नेताजी सुभाष की ये प्रतिमा हमारी लोकतांत्रिक संस्थाओं को, हमारे पीढ़ियों को राष्ट्रीय कर्तव्य का बोध कराएगी, आने वाली पीढ़ियों को, वर्तमान पीढ़ी को निरंतर प्रेरणा देती रहेगी।